नमस्कार, मी रुपाली भोसले, म्हणजेच तुमची लाडकी संजना. जसं तुम्हाला आमच्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता असते, तसंच तुमच्या फायद्याचं काय आहे हे सांगण्यासाठी मी इथे आले. आम्ही घेऊन आलो आहोत नव्या मुंबईला जोडणारा असा एक प्रीमियम कमर्शियल प्रोजेक्ट. सिरियसली, सहज परवडेल असा पण तरीही मॉडर्न इन्फ्रास्ट्रक्चर असलेला हा प्रोजेक्ट आहे. ह्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला मिळणार आहे प्रीमियम शॉप्स, ऑफिसेस, घरं आणि बरंच काही. हा प्रोजेक्ट आहे ऑल्टोफिनचा प्रीमियम प्रोजेक्ट ग्रँड उरण सेंटर. अलिबाग रेवस मार्गावर बुधवार दिनांक 29 मे रोजी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास महाअपघाताची नोंद झाली. वायशेत येथील आठवडा बाजाराजवळ पायल हार्डवेअर दुकानासमोर ही भीषण दुर्घटना घडली. यामध्ये एक तरुण निष्काळजीपणे रस्ता ओलांडत असताना रेवस बाजूकडून अलिबागकडे जाणाऱ्या दुचाकीची त्याला जबरदस्त धडक बसली. अगदी त्याचवेळी धडक दिलेल्या दुचाकीने समोरून दुसऱ्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये तिघे जण गंभीर जखमी झालेत तर एक दुचाकीस्वार ठार झालाय. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सागर दिगंबर मानूर राहणार राजमळा तालुका अलिबाग हा तरुण अचानकपणे रस्ते ओलांडत रस्त्याच्या मधोमध धावत आला. त्याची समोरून आलेल्या पॅशन प्रो क्रमांक MH04EZ1007 हिच्यासह प्रवास करणाऱ्या मिलिंद वसंत सुर्वे वय 50 राहणार मुलुंड आणि शैलेश सुरेश करळकर राहणार नालासोपारा यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्याचवेळी या दुचाकीची धडक समोर देणाऱ्या दुसऱ्या दुचाकीला बसली. अपघातात अलिबागकडून रेवसकडे जाणारा दुचाकी चालक अक्षय अनिल राणे राहणार भादाणे अलिबाग याचा हकनाक बळी गेला. हा अपघात पादचारी सागर दिगंबर मानूर याच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचं सांगण्यात येत आहे. या अपघाताचं CCTV फुटेज समोर आलंय, त्यानुसार अपघाताची भीषणता दिसून येते. अपघाताची दृश्य पाहणाऱ्यांच्या अंगावर शहारे आणतील अशीच आहेत. या अपघाताची माहिती सामाजिक कार्यकर्ते आणि किहिम सरपंच पिंट्या गायकवाड यांना मिळाल्यानंतर त्यांनी वेळ न दवडता आपल्या मित्रमंडळाच्या रुग्णवाहिकेसह घटनास्थळी धाव घेत जखमींना अलिबाग जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. तसंच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत प्राथमिक तपासानुसार आरोपी सागर दिगंबर मानूर याच्यावर अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय. याबाबत अधिक तपास अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार विनोद गायकवाड हे करत आहेत. वादळवारा लाईव्हसाठी धनंजय कवठेकर, अलिबाग. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.